छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही। त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे, सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे। वेगाने गाडा सुरू आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये ज्या स्पीडने आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत, हे जनतेच्या हिताचे, लोकांच्या हिताचे, त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो आहे। आणि समृद्धी हायवेचा स्पीड देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे, या स्पीडने राज्याचा गाडा देखील हाकण्याची नक्कीच आम्ही प्रयत्न। खूप आनंद आहे, समाधान आहे की अतिशय मोठ्या अशा या राज्यातल्या देशातल्या गेम चेंजर प्रकल्पावर या ठिकाणी आम्ही काम केलं आहे। खरं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून या महामार्गाची सुरुवात झाली। आणि मी भाग्यवान आहे की त्यावेळेस मी MSRDCचा मंत्री होतो आणि मला ती जबाबदारी मिळाली आणि काम सुरू झालं आणि त्याचं लोकार्पण म्हणजे उद्घाटनाला देखील मला संधी मिळते। आणि त्यामुळे मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघंही भाग्यवान आहोत, या हा रस्ता लोकांसाठी खुला होतो आहे। खरं म्हणजे मुंबई पुणे हा महामार्ग जो आहे, देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो पूर्ण केला। आणि बाळासाहेबांची संकल्पना होती मुंबई पुणे एक्सप्रेसची, आणि या जो नागपूर मुंबई जो रस्ता होतो आहे तो देखील गेम चेंजर प्रकल्प आहे। 18 तासाचं 16 तासाचं अंतर अगदी 6 ते 7 तासावर येणार आहे। मुंबई आणि नागपूर जवळ येणार आहे, उद्योग वाढतील, इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल। 10 जिल्हे डायरेक्ट, 14 जिल्हे इनडायरेक्ट यामध्ये जोडले जाणार आहेत। आणि हा जवळपास 700 किलोमीटरचा रस्ता जो आहे, हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संपूर्ण भागाला समृद्धी देणार आहे। आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे, त्याचं समाधान मला।